मित्रांनो नमस्कार, स्वरा म्युझिक इन्स्टिट्यूट या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अत्यंत महत्त्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत. तो म्हणजे आपल्या अवतीभोवती जे आपण संगीत क्षेत्राशी रिलेटेड लोक बघतो, ज्यामध्ये गायक असतील, वादक असतील किंवा डान्सर असतील, हे जे लोक आहेत हे यांचं सादरीकरण करताना अत्यंत उत्कृष्टपणे करत असतात आणि त्यांचं सादरीकरण बघताना आपण मोहित होत असतो किंवा आकर्षित होत असतो. त्याचं कारण असं आहे की त्यांनी त्याच्यातल्या बऱ्याचशा गोष्टींवरती काम केलं असतं, त्यांच्या कामाशी रिलेटेड त्यांनी बऱ्याचशा गोष्टींमध्ये इम्प्रूव्हमेंट केलेले असते. जसं वादक असेल तर वादनामध्ये त्यांनी इम्प्रूव्हमेंट केलेले असेल, गायक असेल तर गाण्यामधील हरकती त्यांनी नीट व्यवस्थित बसून घेतल्या असतील, किंवा डान्सर असतील किंवा डान्सरांना त्याच्या आधा जे आहे ते वेगवेगळ्या त्यांनी इम्प्रूव्हाइज करून ते तुमच्याबरोबर सादर केलेलं असतं. हे जे सादरीकरण केलं जातं, हे सादरीकरण करताना ते अचानक होत नाही किंवा अचानक कोणी स्टेजवर गेलं तिथून उत्कृष्टपणे तो तुमच्या समोर एखादी कला त्याची सादर करला असं कधी होत नाही. त्यासाठी त्याच्या मागे त्याची खूप मेहनत असते. ही जी मेहनत करताना जे संगीताचे प्रमुख तीन प्राण मानले जातात, सूर, ताल आणि लय, या तीन गोष्टी खूप महत्वाची भूमिका पार पडत असतात. आजच्या व्हिडिओमध्ये आपण ही जे सूर, ताल आणि लय या जे तीन जे घटक आहेत जे संगीताशी अत्यंत महत्वाचे मानले जातात, या घटकांविषयी आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत. चला तर मग आजचा व्हिडिओ आपण सुरू करूया. मित्रांनो, यामध्ये सर्वप्रथम आपण सूर या संकल्पनेविषयी बघूया. सूर म्हणजे काय? जे सात स्वर असतील जे शास्त्रीय संगीतामध्ये वापरले जातात, किंवा आउट ऑफ कंट्रीजमध्ये जेही कोणतंही म्युझिक असेल, कोणत्याही प्रकारचं म्युझिक ज्यामध्ये फक्त भाषेचा चेंज होतो मात्र सात स्वरांवरतीच आधारित ते जे संगीत असतं, त्या संगीतामध्ये असलेले जे स्वर आहेत त्या स्वरांवरती तुमची जी पकड आहे, तुमचं जे प्रभुत्व आहे ते खूप महत्त्वाचं असतं. म्हणजे तुम्ही जेव्हा वादक असतात, वादक असताना तुम्ही कोणतंही वाद्य वाजवत असाल, ती वाजवत असताना त्यामध्ये ज्या स्वरांचा प्रभावीपणे वापर करता येणं म्हणजे तुम्ही त्या कलेमध्ये किंवा तुमच्या त्या वादनामध्ये तुम्ही ते कौशल्य प्राप्त करतात आणि तुमचं वादन चांगलं होत जातं. म्हणजे यासाठी महत्त्वाचं आपल्याला काय आहे की तुमचे जे स्वर आहे, तुमचा जो सूर आहे, मग तुम्ही गायक असाल किंवा वादक असाल, त्याच्यावरती तुमचं पूर्ण कंट्रोल असणं गरजेचं आहे. जेव्हा एखादा गायक गाणं म्हणतो, गाणं म्हणत असताना त्याला त्याच्या स्वरांवरती जर कंट्रोल असेल तर त्याचं गाणं अधिक मेलोडियस, अधिक भावनिक आणि अधिक आपल्याला आकर्षित वाटायला लागतं. त्याचं कारण असं असतं की त्याचे जे स्वर आहे त्या स्वरांवरती त्याची पकड असते, ते स्वर कसे फेकायचे, त्याबरोबर ते द्रुतलयीत कसे गायचे किंवा त्याच्यामध्ये कोणते कोणते वेगळेपणा आणायचा हे सर्व त्या गायकाला माहीत असतं. थोडक्यात काय, त्याचं त्या स्वरावरती पकड असते. त्याचप्रमाणे वादकाचं देखील असतं. वादक जो असतो तो मग एखादा कीबोर्डवाला असेल, हार्मोनियमवाला असेल किंवा कोणताही स्वरवाद्य किंवा तालवाद्यवाला असेल, तर त्यांचं जे वादन आहे ते वादन करताना त्यांना त्या स्वरांवरती खूप पकड ठेवणं गरजेचं आहे. जर तुम्ही कीबोर्ड वाजवणारा असाल तर तुम्ही कीबोर्ड वाजवताना तुमचे स्वर तुम्ही किती प्रभावीपणे त्या गायकासोबत वाजू शकता किंवा त्या संगीतामध्ये तुम्ही तुमचं कसं योगदान देऊ शकतात हे खूप महत्त्वाचं मानलं जातं. म्हणून संगीतामध्ये या तीन प्राणांपैकी जो महत्त्वाचा मानला जातो तो म्हणजे सूर. तुमचे स्वर किंवा तुमचा सूर हा खूप चांगला असणं गरजेचं आहे आणि त्यासाठी आपल्याला कंटिन्युअसली त्याचा रियाज करणं खूप गरजेचं आहे. तुम्ही जेव्हा कंटिन्युअसली रियाज करता तेव्हा तुम्ही त्या फ्लोमध्ये येतात, तुमचे ऑर्गन्स, तुमचे इंद्रिय आपोआप त्याप्रमाणे काम करायला लागतात. म्हणून सगळ्यात महत्त्वाचं काम म्हणजे आपण संगीत शिकताना आपला जो कंट्रोल आहे स्वरांवरचा तो आपल्याला अधिक चांगला करणं गरजेचं आहे. मित्रांनो, यानंतर बघूया ताल. ताल म्हणजे काय? ताल हा एक गीत किंवा संगीत मोजण्याचा एक मापक आहे. म्हणजे तुम्ही जेव्हा एखादं गाणं गाता तर गाणं गात असताना ते या तालाच्या ठेक्यामध्ये, तालाच्या आवर्तनामध्ये तुम्ही बसवणं खूप गरजेचं असतं. आणि त्या आवर्तनासोबत किंवा त्या ठेक्यासोबत तुम्ही जेव्हा चालतात, त्या तालासोबत जेव्हा चालतात, तेव्हा तुमचं सादरीकरण किंवा तुमचं जे गीत आहे, तुमचं गायन असेल, वादन असेल, ते खूप चांगल्या प्रकारे होत जातं. जर तुम्ही गायक असाल तर गाणं तुमचं तालावरतीच चालू येणं गरजेचं आहे. जर एखादा व्यक्ती किंवा एखादा संगीत शिकणारा साधक जर ठेक्यावर नसेल, तालावर नसेल, तर त्याला बरेचसे बोलणे ऐकावं लागतात किंवा त्याचं सादरीकरण खराब होतं. त्याचं कारण असं की तो माणूस त्या ठेक्यावर किंवा त्या बीट्सवर चालत नाही. मग हे जे बीट्स असतात, हे जे ताल आहेत, हे आपल्याला खूप उत्कृष्टपणे मांडता आले पाहिजे, ते वाजविता आले पाहिजे, किंवा जर तुम्ही गायक असाल तर त्या तालवाद्याबरोबर तुम्हाला त्या ठेक्यावरती चालता आलं पाहिजे. म्हणून जो हा दुसरा जो महत्त्वाचा प्राण मानला जातो तो म्हणजे ताल. हा ताल तुमचा खूप पक्का असणं गरजेचं आहे. त्यासाठी सुद्धा तुम्हाला दररोज रियाज करणं खूप गरजेचं आहे. तालासोबत तुम्हाला वाजवणं गरजेचं आहे. तुम्ही जर कीबोर्ड किंवा हार्मोनियम वादक, गिटार वादक किंवा व्हायलिन वादक असाल तर तुम्हाला एखाद्या रिदम इन्स्ट्रुमेंट बरोबर प्रॅक्टिस करणं खूप गरजेचं असतं. तुम्ही जितकी जास्त प्रॅक्टिस कराल तर प्रॅक्टिसमध्ये तुमचा जो ताल आहे, तुमचा जो ठेका आहे, तो अत्यंत उत्कृष्ट होत जातो. म्हणजे तुम्हाला प्रॅक्टिस शिवाय पर्याय नाही हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. म्हणजे आपण जेव्हा प्रॅक्टिस करतो, प्रॅक्टिस करताना एकल प्रॅक्टिस करणं वेगळं आणि तालवाद्याबरोबर करणं वेगळं. एकल प्रॅक्टिस करताना
याच्या तालाची मर्यादा नसते, मात्र तुम्ही एखाद्या तालवाद्याबरोबर जेव्हा प्रॅक्टिस करता तेव्हा अचानक कुठेही तुम्ही सादरीकरण जरी करायची वेळ आली तरी तुमचा ठेका चुकत नाही, किंवा तुमचं सादरीकरण, तुमचं नृत्य असेल किंवा वादन असेल ते चुकत नाही. म्हणून त्यासाठी सुराबरोबरच आपल्याला दुसरा जो महत्वाचा घटक आहे तो म्हणजे ताल, हा सुद्धा महत्वाचा मानला जातो. मित्रांनो, यानंतर तिसरा महत्वाचा घटक तो म्हणजे लय. लय ही प्रत्येक संगीतकाराला किंवा गायकाला किंवा वादकाला यांना ती खूप गरजेची आहे, तो खूप गरजेचा घटक आहे. ज्याची लय व्यवस्थित असते किंवा त्याचं जे चालणं असेल, बोलणं असेल, गायन असेल, हे जर लयीत असेल तर ते अधिक मोहक वाटतं. म्हणजे जसं तुमचे स्वर असते किंवा तुमचा ताल असेल, हे एकाच स्पीडने नेहमी चालत नाही. प्रत्येक गाण्यामधील ताल त्याचा स्पीड बदलतो किंवा तालाचा प्रकार बदलतो. जर गाणं असेल तर ते स्वर बदलतात, स्वरांचे चढ उतार बदलतात, स्वरांचे प्रकार बदलतात, ते प्रकार बदलून मग ते गाणं बदलत असतं. तर त्या गाण्याबरोबर तुम्हाला त्याच्यामध्ये ढाळता आलं पाहिजे स्वतःला. म्हणजे आपल्याला ज्यावेळेस आपण एखादी लय पकडतो, म्हणजे जसं आपण एखाद्या वेळेस पायी चालतो, पायी चालताना आपण एका सारख्या लयीमध्ये चालत असतो, पळताना एका सारख्या लयीत पळत असतो. जसं एखाद्या रेल्वेचं उदाहरण जर बघितलं, एखादी रेल्वे स्टेशन सोडते ते पुढच्या स्टेशनपर्यंत एका सारख्या लयीमध्ये चालत असते. ही जी लय आहे ही संगीतामध्ये अत्यंत प्रभावीपणे मानली जाते. म्हणजे आपल्याला मित्रांनो निसर्गाने एक वरदान दिलेलं आहे. ही जी लय आहे ती आपल्याला निसर्गाकडून मिळालेली आहे. आपलं चालणं असेल, बोलणं असेल, झोपणं असेल, खेळणं असेल, या प्रत्येकामध्ये एक लय आहे. ही जी लय आहे ही आपण संगीतामध्ये आत्मसात केलेली आहे आणि म्हणून ते संगीत अधिक आपल्याला प्रभावीपणे किंवा अधिक मधुर वाटायला लागतं. म्हणजे तुम्हाला जसं स्वर जितके इम्पॉर्टंट आहे तुमच्या संगीतामध्ये त्याचप्रमाणे ताल इम्पॉर्टंट आहे, तसंच हा जो तिसरा भाग आहे लय, ही लय खूप महत्वाची असते. प्रत्येक तालाची लय वेगळी असते, प्रत्येक तालाचा जो विरामस्थाने असतील ती वेगळी असतील. त्यासोबत तुम्हाला गायक म्हणून किंवा वादक म्हणून किंवा डान्स म्हणून किंवा नृत्यकार म्हणून तुम्हाला त्यांच्यासोबत चालणं खूप गरजेचं असतं. जेव्हा तुमचं सूर, ताल आणि लय या तिन्ही गोष्टींवरती प्रभाव पक्का होतो, तुम्ही चांगलं जर त्याच्यावर प्रभुत्व मिळवतात, तेव्हा तुम्ही अत्यंत चांगले म्युझिशियन किंवा तुम्ही संगीतकार म्हणू शकता. मग त्यासाठी तुम्ही जरी गायक असाल किंवा वादक असाल किंवा संगीतामधील कोणतंही क्षेत्र असू द्या, त्यासाठी तुम्हाला या तीन गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. त्यासाठी काही करायचे जास्त वेगळे आपल्याला काही एकदम असे एक्सपेरिमेंट करण्याची गरज नाही. फक्त दररोज आपण स्वरामध्ये आपले जे स्वर आहे, आपली जी कॅपॅसिटी आहे त्यानुसार, त्याचबरोबर तालांच्या जे मापक आहे त्या ठरलेल्या मापकांप्रमाणे, त्याचबरोबर एका सारख्या लयीमध्ये जर आपण गाणं म्हणत जा गेलो किंवा वाजवत गेलो किंवा डान्स केला एखाद्या नृत्यावरती गीतावरती, तर तुम्हाला ते जे चांगलं जे सादरीकरण आहे ते तुम्हालाही आवडेल आणि तुम्हाला जे बघतायत त्या लोकांना पण आवडतं. म्हणजे थोडक्यात महत्वाचं काय, या तिन्ही ज्या संगीताच्या ज्या तीन महत्वाच्या ज्या गोष्टी मानल्या जातात, सूर, ताल आणि लय, या आपल्या संगीतामध्ये खूप महत्वाच्या मानल्या जातात. त्यासाठी आपल्याला त्यांच्यावरती प्रभुत्व मिळवण्यासाठी रियाज हा एकमेव पर्याय मानला जातो. मित्रांनो, आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की याला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून आपल्यासाठी असेच नवनवीन व्हिडिओ मला आणता येतील. धन्यवाद.